पैशाची काय घेणार नाही, माझा हा शौक आहे लहानपणापासून. माझी मुलं वगैरे माझ्या बरोबर नसतात, ही अशी दोन चार बाहेरचे मेवणे वगैरे चौघे जण असतो आम्ही, पण हा माझा पहिल्यापासून शौक आहे. मला दुसरा कोणताही व्यसन नाही. आलं की लक्षात, त्याला मी बैल दिला, माझा जुना बैल राजा म्हणून होता, त्याने गाजवलाच. मग तेव्हापासून मला शौक लागला का राजाला दुसरा जोड आणू, तर मी दुसरा बैल आणला एक 600 रुपयाचा. म्हणलं की त्यावेळेस 600 रुपयाचा बैल आणला, तर त्याच्यावर मला तो शौक लागला, तेव्हा मी शर्यती करू लागलो. पब्लिकवर बघायला पण मजा येतो, पण तुम्ही आपला घरचा साज पाडतो कधी दुसऱ्या बैलासोबत? आम्ही दुसऱ्यांना कोणाचा घेत पण नाही, कोणाला देत पण नाही. बैलाबद्दल काय बोलू शकता? चित्ताचा एक नंबर आहे, एक नंबर आहे, एक नंबर. घाटापासून तर मुंबई पर्यंत, घाटापासून तर मुंबई पर्यंत एक नंबर. मित्रांनो, पाहू शकता आपल्यासमोर हरण्या बैल आहे आणि बैलाचे मालक बाबा इथेच आहे. बाबा, हरण्या कुठला? कुठला बैल आहे? कुठल्या गावचा? बुलढाणा. बुलढाणाच आहे हरण्या? तिथून विकत घेतला. बुलढाणावरून आज हरण्या विकत घेतला. दादा, कशी खरेदी झाली या बैलाची, म्हणजे काय बघून घेतला? याला बच्चा म्हणून 2 लाखात घेतला. 2 लाखाला घेतला होता? त्याच्यामध्ये असं काय पारखलं तुम्ही त्या बैलामध्ये की तुम्ही पल पल बघून घेतो? त्याचे दात बघून घेतो. त्याचे दात किती आहेत? आता 2 दाते, 8 दाती बैल असतो. पण हा आम्ही कवला बैल म्हणजे अजून 8-10 वर्ष चाललेलं, या हिशोबात आम्ही त्याला घेतलेला आहे. बघा, पुढा वारता माल आहे, या हिशोबात घेतला. दादा, कुठल्या गावचा? हा, आता कुठल्या गावचा? हा, इनामपुरी. चलो जा, इनामपुरी. तलोजा इनामपुरी गावचा. आणि बुलढाणावरून 2 लाखाला खरेदी केला होता आणि त्याचा पल शरीर सौष्ठव बदलून लागाने खरेदी केला. दादा, किती कोणत्या वर्षी घेतला बैल? आता घेतला, 3 महिने झाले. 3 महिने झाले. मग आपल्या मुंबईमध्ये कशी कारकिर्दी आहे त्याची? भरपूर चांगली कारकिर्दी. आतापर्यंत किती गुलाब अंगावरती घेतल्या? 15-16 गुलाब आणि 3 महिने. मग त्याला पेहरा कोण असतो दादा? पेहरा माझा स्वतःचा जोत बैल. आम्ही पेहरा कोणाला देत नाही आणि कोणाचा घेत नाही. कुठला बैल आहे दुसरा दादा? काय बैलाचं नाव? चित्ता. चित्ता. याची खरेदी कुठून केली होती दादा? औरंगाबाद. आणि याचा बॅकग्राऊंड कसं आहे, आधीची कारकिर्दी कसं? एक नंबर. एक नंबर. मग आज काय वाटतं ओल्या अड्ड्यात? ओल्या अड्ड्यात बघा, फिरून जोडणार होणार, नावावर जायला लागेल. काय म्हणता, कसं किती पैशावरती शर्यत असते आपल्या? आपल्या बघा, मी म्हातारा माणूस आहे, मला पैशाची काय घेणार नाही. माझा हा शौक आहे लहानपणापासून. माझी मुलं वगैरे माझ्या बरोबर नसतात, अशी 2-4 बाहेरचे मेवणे वगैरे चौघे जण असतो आम्ही, पण हा माझा पहिल्यापासून शौक आहे. मला दुसरा कोणताही व्यसन नाही. आलं की लक्षात, हाच व्यसन आहे. तर हा शौक माझा जुना शौक आहे. आलं की लक्षात, त्यामुळं मला आता 1-2 वर्ष म्हणजे माझं वय 72 वर्ष वय आहे. तर माझा शौक असल्यामुळं मला आता जास्त त्रास होत नाही, पुढच्या वर्षाला कमी करणार आहे. दादा, आपलं संपूर्ण नाव सांगा ना. नारायण पांडुरंग म्हात्रे. नारायण इनामपूर तलोजा येथील. मग दादा, हा नात तुम्हाला किती वर्षापासून लागला? 30 वर्षापासून मला आला. 30 वर्षापासून. म्हणजे कधी असं वडिलांसोबत जायचंय का शहर? वडिलांना काहीच माहित नाही. वडील वाढल्यानंतर माझ्याकडे शेतीची बैला होती. राजकुमार भाई म्हणून तो पहिले चकड्या आखला. माझी बैला माझ्या घरा शेजारी असं गवत खायला सोडली ना का, मग तो बैला चांगली असायची. शेतीची बैला म्हणजे अशी शकड्यासारखी एकदम तयारीत असायची. त्यांना भरपूर खाद्य वगैरे, त्याच्याकडे 2 माणसं राखवायला, असा हात काढला तर शकड्याचा बैल वाटला पाहिजे, असा बैला म्हणजे तयारी असायची. तर त्याने त्या पाहिल्यानंतर माझ्याकडनं त्याने बैल मागला. काका, मला हा बैल द्या शर्यत करायला. त्याच्याकडे एक होता, त्याला शेजारच्या गावाल्याने टाकलेला म्हणजे हरवलेला. त्याला मी बैल दिला, माझा जुना बैल राजा म्हणून होता, त्याने गाजवलाच. मग तेव्हापासून मला शौक लागला का राजाला दुसरा जोड आणू, तर मी दुसरा बैल आणला एक 600 रुपयाचा. म्हणलं की त्यावेळेस 600 रुपयाचा बैल आणला, तर त्याच्यावर मला तो शौक लागला, तेव्हा मी शर्यती करू लागलो. दादा, चित्ता आपला कोणत्या खांद्यात? आतमध्ये. आतमध्ये.
आतमध्ये. आणि दादा हा ह्या बैलाचं नाव बाहेर पब्लिकने बाहेर नाही, याचं नाव काय सांगितलं होतं? हरण्या. हरण्या बाहेर पब्लिकने धावतो. दादा याचा म्हणजे सराव कसा असतो? सराव कसा दिला? सराव काय, आता 4-5 दिवशी शर्यती असतात तर त्यांना सराव द्यायची गरज नाड्यातच नाही तर डायरेक्ट. आणि समजाच तर आपल्याला 10-15 दिवस कुठे शर्यती नाहीत तर मग आम्ही आमचा एक क्रिकेटचा ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर फिरवतो, त्यांना पलवतो ग्राउंडवर, पिकअपला बांधायचे मागे आणि गाडी चालू ठेवायची, असे असे राऊंड मारायचे 2-3. दादा बैलांना कधी उजेडात येण्यासाठी आपल्या मुंबईमध्ये तर वायदी मोस्टली होत प्रकार नाही, पण कधी तुम्हाला सामोरं जावं लागलं का? नाही, कधीच नाही. कधीच नाही. मग दादा आता तुम्ही म्हणता हा नाद अजून 1 वर्ष चालवणार, त्याच्यानंतर बंद करणार, मग तुम्ही नसले तर याची देखभाल, याची सेवा इथपर्यंत हानेपर्यंत कोण करतात? आपला माणूस. अच्छा, काय दादा तुमचं नाव? वासुदेव. वासुदेव, तुम्ही कशी याची देखभाल करता? खाणाबिना वगैरे. खाणाबिना वगैरे तुम्ही याची करता. दादा तुम्ही काय बोलू शकता या बैलाबद्दल? बाबांचं शॉकिंग आहे. हा, बाबांच्या सोबत संडेला सुट्टी असू, त्या दिवशी मी येतो बाबांना घेऊन. अच्छा, तुम्ही मूळ काय तुमचं नाव दादा? राहुल रतन मात्र. राहुल, तुम्ही काय बोलू शकता आता जी खरेदी केली 2 लाखाला हरण्या बैल? बाबांचा शॉकिंग आहे म्हणून आम्ही विनंती करू. आणि कसा पळतो पब्लिक वर बघायला पण मजा येतो, पण पब्लिक वर मस्त पळतो. आणि आपला घरचा साज पळतो कधी दुसऱ्या बैला सोबत? आम्ही दुसरा कोणाचा घेत पण नाही, कोणाला देत पण नाही. आणि दादा घाटावरती कधी? घाटावर फक्त पाऊस पडल्यानंतर पाहिला जातो घाटावर, बाकीचे दिवस आपल्या घराजवळच असतात ते. मग तिथे कसं यांचा कारकीर्द आहे? ते तिकडे मामा देखरेख करतात, मी जॉबला असतो. नाही तिथे म्हणजे कसं जिंकून येतो का फायनलला वगैरे राहिलेला आहे काय कसा? नाही तिकडे आम्ही गेलोच नाही अजून घाटावर बैल घेऊन. घाटावरती अजून गेलं नाही तुम्ही? मग या वर्षी काय आहे पावसाळ्यात जाण्याचा? पावसाळ्यात फक्त तो बैल तिथे पालण्यासाठी जातो, शर्यतीसाठी तिथे नाही, शर्यतीसाठी फक्त आपल्या मुंबईमध्ये. नक्कीच दादा आज ओवल्या मैदानात हरण्या आणि चित्ता बरोबर जिंकलेले हीच आशा आणि घरचाच साथ तुमचा पळतो, हीच मी ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो की हे बैल नक्कीच तुमच्या गावचं आणि तुमचं नाव रोशन करतील. सो पाहू शकता हरण्या आणि चित्ता. बाबा हरण्या किती वर्षाचं आहे? हरण्या जो आता तुम्हाला म्हणजे 14 महिन्याचा असेल हरण्या पाऊ म्हणजे आदातच आहे दादा. आदात माझे का दात लावलं त्यांना? अच्छा, इकडे दात लावलं बघू शकता 14 महिन्याचा. आणि आपला चित्ता? चित्ता झालंय पूर्ण वय त्याचं, पूर्ण झालं म्हणजे 8 दाती पूर्ण झाला. 8 दाती पूर्ण झालेले आहे बघा, शरीर सृष्टी पण त्याची भारी आहे मस्त. मामा सुद्धा आले. मामा काय बोलू शकताय 2 बैलाबद्दल? हरण्या बैलाबद्दल आता जी नवीन खरेदी केली बाबांनी, त्या बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही? नवीन खरेदी झाली आमची, 20-27 आम्ही लागोपाठ केला त्याच्यावर. आज परत त्यांनी काय आम्हाला लोकांना दिलं. हा, आणि त्या आधीच्या चित्ता बैलाबद्दल काय बोलू शकता? चित्ताचा 1 नंबरच येतो. हा, 1 नंबर आहे. 1 नंबर घाटापासून तर मुंबई पर्यंत. एक नंबर. मग हरण्याला आता आताच घेतलाय, मग याला आता बोललं की घाटावरती हरण्या कधी पळाला नाही, यावर्षी धावेल का घाटावर? गॅरंटी. गॅरंटी. मग या 2 बैलाबद्दल काय तुमचा? नेहमी बाबा बोलले की आम्ही घरचाच साज पळवतो. घरचाच? घरचाच. मग या आधी, या 2 बैलाच्या आधी कोणती दावणीला बैल होती दादा? दोन होती आमची, पहिले वाल्या. त्याच्यानंतर ती बात झाली, हरण्या आणि चिमण्या होता. चिमण्या. मग आता चिमण्या आणि वाल्या कुठे आहेत आता? आता खरेदी आली, खरेदी केलेली बैलाची ती दिली आम्ही, विकली ती बैल, कमी झाली ना ती. हा हा, वय झाल्यामुळे कमी झाली म्हणून ती विकली बैल. हा, ती विकली ना आता ही घेतली. मग आता ही बैल कशी काम करतात मैदानात? एकदम A1 काम करतात. A1. सो नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला या ओवल्या अड्ड्यात आल्यात तुम्ही, आणि हे दोन्ही बैला विजय प्राप्त करतील, घरचा साज विजय प्राप्त करतील. सो पाहू शकता आताच 2 लाखाला खरेदी केलेला हरण्या, बुलढाणावरून खरेदी केलाय. आणि हात लावून देतो. अरे मित्रांनो पाहू शकता, पाहू शकता हात लावून देतो एकदम. आपलं नाव म्हणजे आपल्याला शर्यत करता येणार नाही. हा एकदम शांत स्वभावाचा आहे, आपण हात लावून देतो. 3 महिने सांगतोय. आणि आजकाल ना हरण्या नावाची बैल खूप कारकिर्दी करतात. सर अतिशय पाटील, आपण पनवेल तालुक्याचे सगळे सभासदांचे कार्यालय घेऊन जा. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्याला अतिशय पाटील लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका.